आहोत आणि आता आपल्या समोर येत आहेत स्वतः काका माननीय संजय काका. माननीय संजय काकांचं विजय असो. संजय काकांचं विजय असो. विजय असो. प्रचंड उत्साहाला उधाण आलेलं आहे. सागराला भरती आली आहे. या अर्ज भरायच्या सभेसाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले पालकमंत्री, आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, सगळ्या घटक पक्षांचे सगळे प्रमुख नेते मंडळी, संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या सगळे माझे वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, साहेब दोनचं टायमिंग दिलं होतं, जरा आता शांत बसून घ्या. एवढं झालं की आता बसा. आता साहेब आपण 2 वाजता येणार असं टायमिंग सांगितलं. आपण या ठिकाणी 2 वाजल्यापासून या ठिकाणी उभा राहिलेला आहात. साहेब ऊन मी म्हणतोय प्यायला पाणी मिळालं नाही, माणसं रस्त्यावर उन्हात तानात समोर डाव्या साईडला उजव्या साईडला सगळ्या ठिकाणी हा जनसागर उपस्थित आहे. तो 2 नेत्यांचं भाषण ऐकायला आणि तुम्ही सांगितलेलं 15-20 दिवस काम करायला ही माणसं सगळी या ठिकाणी आलेली आहेत. 2 दिवसापूर्वी साहेब इथं एक अपक्ष अर्ज भरला गेला. बाळ लहान असण्यापासून मी बघतोय त्याला. राजकारणामधलं परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय. त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, वल्गना केल्या, कुठंतरी 10-20 पोरांना कारखान्याचीच एखादी बॉटल आणून आरडायला वरडायला लावलं. साहेब एवढी जिगरबास आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केलेत. आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहेत. माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फायरिंग केलं, एन्काउंटर केलं, त्या डोंब्यांच्या चितेवर मला संपवण्याच्या शपथा घेतल्या होत्या. त्यावेळी मी 8वीला होतो. साहेब मी त्यावेळी 15 वर्षाचा होतो, तरी माझं काही त्यामध्ये बिघडू शकलं नाही. आज तर या माणसांची शक्ती आहे, एवढे मोठे आशीर्वाद आहेत आणि तुम्हा नेत्या मंडळांची माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करून कृपा आहे. मला कसलीही राजकीय जीवनामध्ये काळजी नाही. पहिल्यांदा 8-10 दिवस साहेब या ठिकाणी वातावरण तापत नव्हतं. माणसांना वाटायचं आमचा पहलवान तसा गरीब आहे, पण आपली इलेक्शन अगदी सोपी आहे, त्यामुळं माणसं म्हणली जरा शिस्तीत करूया. 2 दिवसापूर्वी अर्ज भरला आणि साहेब मिनिटाला फोन वाजायला लागले. माणसं म्हणली अर्ज कधी भरणार आहे सांगा, आम्ही आमच्या पैशाने गाड्या घेऊन येतो आणि आपल्याला आपली शक्ती दाखवायची आहे. साहेब या ठिकाणी तुम्ही मला 10 वर्ष या जनतेच्या आशीर्वादानं लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी मोदी साहेबांचा एक सैनिक म्हणून या ठिकाणी काम करतोय, त्या परिवारातला एक घटक म्हणून काम करतोय. आज महायुती आपली या ठिकाणी आहे. सगळ्या पक्षांचे प्रमुख, मग ती राष्ट्रवादी असेल दादांची,
ती शिवसेना असेल, 11 आपले घटक पक्ष असतील, त्या सगळ्यांची शक्ती माझ्या आज पाठीशी उभा राहिलेली आहे. आज साहेब या ठिकाणी आपणाला मोठं मताधिक्य मिळण्यासाठी, विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या माणसांनी आयुष्यातले 15-20 दिवस मला देण्याचं ठरवलंय. द्यायचं ठरवलंय का नाही हात वर करून एकदा सांगा. साहेब या ठिकाणी महिला इथं आलेल्या आहेत, 2 वाजल्यापासून बसतेत, पाण्याच्या बाटल्या सुद्धा पोचल्या नाही. एक सोडून माझ्या, एक म्हणजे माझी बायको आहे म्हणून एक सोडून, आणि बाकी सगळ्या माता भगिनी माझ्या इथं आहेत. साहेब रोज 5-7 महिला घरातनं बाहेर पडतायत, घरोघरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतायत. रोज 2-2500 मुलं साहेब गटुळी बांधून 7-8 दरम्यान बाहेर पडतायत, रात्री 8-8 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटतायत. कोणाची मुलगी कुठल्या घरात दिली, कुठलं घर विरोधात आहे, कोणाची आई घरात मुलगी करून आणली, कोण आपल्याला विरोध करतय, कुणाची अडचण आहे. साहेब 2-2500 मुलं रोज, ही मुलं रोज घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटतायत, नमस्कार करतायत, आणि अडचणी रोज संध्याकाळी रिपोर्टिंग करतायत. साहेब मला कुठलाही दर्प आलेला नाही, कुठलेही गर्व कधी येणार नाहीत, कारण मी पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म याचं भान असणारा मी कार्यकर्ता आहे. मला माहिती आहे काय आहे, काल कोणतरी होतं, आज कोणतरी आहे, उद्या कोणतरी असतं, ही सत्ता कायमची नसते. पण मिळालेली सत्ता ही लोकांसाठी वापरणं हे पुण्यकर्म माझ्या हातनं घडावं म्हणून रोज परमेश्वराला हात जोडून प्रार्थना करतो, भगवंता माझ्या हातनं निस्वार्थी सेवा करून घे. साहेब आज तुमच्या साक्षीनं सांगतो, माग वर्षा 2 वर्षापूर्वी मला साखर कारखान्याच्या अडचणी आल्या. थोडस मला त्या अडचणीतून मार्ग काढताना लोकांशी संपर्क कमी झाला. 1 वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टीतनं मी बाहेर आलो. तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं, बँकेचं कर्ज घेतलं, 1 साखर कारखाना मी विकला, आणि आज डोक्यावरचं कर्ज खांद्यावर आणून ते जमिनीवर आलेलं आहे. एवढं या ठिकाणी मी सांगतो. पुढची राहिलेली 5 वर्ष तुम्हाला माहिती आहे, ताकारी म्हैशा 2100 कोटी रुपये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं प्रधानमंत्र्यांनी देवेंद्रबाबूंच्या मदतीनी आपल्याला दिले. डायरेक्ट अनुशासाच्या बाहेर जाऊन मला या ठिकाणी सांगावं लागेल, त्यावेळी मला कृष्णा खोऱ्याचं काम करण्याची उपाध्यक्ष म्हणून संधी देवेंद्रभाऊंनी दिली होती. डायरेक्ट पैसे दिले, अनुशासाच्या बाहेर पैसे दिले, ते 2100 कोटी आपण त्या ठिकाणी साहेब खर्च केले. 138 कोटी रुपये आपण त्या टेंडरमधले वाचवले. 20-21% बिलो रिंग न होत देता साहेब आपण हे टेंडर काढले. मला त्यामध्ये गर्व नाही, पण लोकांच्या पर्यंत या गोष्टी कधीतरी सांगाव्या लागतात म्हणून आज त्याचा उल्लेख केला. साहेब दुसऱ्या योजनेला तुम्ही बळीराजा जलसंजीवनीमधून सेंट्रलमधून पैसे आणले, ते 1205 कोटी टेंबूला खर्च केले अनेकांच्या योगदानातून. या ठिकाणी ती योजना पूर्णत्वाला गेली. एका ठिकाणी या ठिकाणी जी टेंबू योजना आहे खानापूर अटपाडीच्या बाबतीमध्ये, अण्णा आहेत आमचे कैलासवासी भाऊ आहेत की त्यांनीही खूप मेहनत घेतली, सदाशिव भाऊ आहेत, पण अलीकडच्या काळामध्ये विस्तारित टेंबूसाठी खूप मोठे प्रयत्न भाऊनी केले, त्यांची आठवण या निमित्तानं आम्हाला होते. आज या ठिकाणी खानापूर आटपाडीमधले तिन्ही चांगले नेते, चारही चांगले नेते गोपीचंद पडळकर आहेत, या ठिकाणी वैभवदादा आहेत, राजेंद्र अण्णा आमचे आहेत, या ठिकाणी सुहासभाई आहेत, चारही माणसं साहेब या ठिकाणी आहेत. सगळ्यात हायेस्ट लीड तासगाव कवटे मंकाळपेक्षाही साहेब जवळजवळ 80-90 हजाराचं लीड एका खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये बसेल. राजकारणामध्ये मला फार टीका टिप्पणी करायची नाही, पण साहेब या पाण्याच्या प्रश्नामध्ये, रस्त्याच्या प्रश्नामध्ये,
खूप मला काम करता आलं. दोन गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत या ठिकाणी. दोन्ही नेते आहेत देवेंद्रभाऊ आणि अजितदादा. माझं ड्रायपोर्टचं काम आपल्याला तत्वतः मंजुरी मिळालेली आहे. कलेक्टरांच्याकडून MIDCला जागा वर्ग झाली की त्याची तत्वतः दिलेली मान्यता. या ठिकाणी एक MMLP मल्टीमिडिया लॉजिस्टिक पार्क हे सलगरेच्या ठिकाणी आपल्याला करता येईल. जो बेंगलोर पुणे बेंगलोर हायवे आहे त्याच्या लागून आहे. आणि दुसरं आपल्याला साहेब या ठिकाणी उडान 2 मधून या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधी यांनी आपल्याला तत्वतः मान्यता दिलेली आहे. आपल्याला गव्हर्नमेंटची जागा 300-350 एकर या ठिकाणी दिली तर उडान 2 मधून कृषी याच्याखाली आपल्याला एक एअरपोर्ट या ठिकाणी व्हावं, विमानतळ व्हावं, एवढ्या 2 मागण्या आहेत. मी अधिक आपला वेळ घेणार नाही, पण एवढा विश्वास देतो की साहेब या लोकांचं प्रेम, या लोकांची शक्ती जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्यातून या जनतेची कधी प्रतारणा होणार नाही हा विश्वास देतो. तुम्हाला झालेल्या तासाबद्दल क्षमा मागतो. उन्हा तानाचं इतक्या ह्याच्यात तुम्ही सगळी या ठिकाणी जमलात. पुन्हा एकदा तुमचे या ठिकाणी सगळ्यांचे या ठिकाणी जरा दिलगिरी व्यक्त करतो. गैरसोय झाली आणि पुन्हा एकदा 15-20 दिवस राहिलेले तुम्ही द्या. मोठ्या मताधिक्यानं आपल्याला हा विजय प्राप्त करायचा आहे. तेवढं तुम्ही सगळ्यांनी ताकदीनिशी काम करूया, ते काम करावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. हजारोंनी आपल्याला आशीर्वाद दिले. आणि आता 1-2 मिनिटं या ठिकाणी पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे